नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सोमवार दिनांक 20 डिसेंबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी। गुजरातच्या किनाऱ्यावर 400 कोटींचे हेरोईन जप्त, याबाबतची महत्वाची बातमी तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। DRDO वादग्रस्त शास्त्रज्ञांचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, या संदर्भातील बातमी आज आपण जाणून घेणार आहोत। तुकाराम सुपेंच्या घरातून आणखी 2 कोटींची रक्कम जप्त, याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिनमध्ये पाहायला मिळणार आहे। ओमिक्रॉनच्या सावटाने शेअर बाजारात 10 लाख कोटींचे नुकसान, या संदर्भातील बातमी देखील तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहू शकाल। भारत दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटीत प्रेक्षकांना प्रवेश बंदी, याबाबतची बातमी देखील तुम्ही आजच्या बुलेटिनमध्ये पाहू शकाल। आता पाहूया सविस्तर बातम्या। गुजरातच्या किनाऱ्यावर आज सकाळी अल हुसेनी नावाची पाकिस्तानी मासेमारीची बोट पकडण्यात आली। या बोटीतून 77 किलो हेरोईन जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 400 कोटी रुपये आहे। भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। डिफेन्स PRO या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे। आज सकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर संशयास्पद पाकिस्तानी मासेमारीची बोट तटरक्षक दलाने दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने पकडली आहे। या जप्त केलेल्या हेरोईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 400 कोटी रुपये आहे। दहशतवाद विरोधी पथकाने हे हेरोईन हस्तगत करत बोटीतील 6 जणांना अटक केली आहे। या संदर्भात पुढील तपास सुरू आहे। 9 डिसेंबर रोजी रोहिणी न्यायालयात स्फोट झाला होता, याचे धागेदोरे आता बाहेर येत आहेत। या घटनेने काही काळ न्यायालय परिसरात खळबळ निर्माण झाली होती। या स्फोटात एक न्यायालयीन कर्मचारी किरकोळ जखमीही झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून तो DRDO शास्त्रज्ञ असल्याचं समोर आलं होतं। दरम्यान आता DRDO आरोपी शास्त्रज्ञानं तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी 18 केनियन महिलांना सीमा शुल्क विभागाने आज सकाळी ताब्यात घेतले। या महिलांकडून 4 किलो सोने हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत 4 कोटी रुपये आहे। काही दिवसांपूर्वी केनियातील काही महिला मुंबईत सोने आणून विकत असल्याची माहिती मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाला मिळाली होती। आज सकाळी शारजाच्या विमानातून उतरलेल्या केनियाच्या महिला प्रवासी मेटल डिटेक्टर मशीनमध्ये कैद झाल्या। त्यांच्या झडतीमध्ये त्यांनी खाण्याच्या साहित्यातून डोक्यातील वीकमध्ये सँडल आणि अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवल्याचं समोर आलं। अधिकाऱ्यांनी या महिलांकडून 4 कोटी रुपये किमतीचे सोने हस्तगत करत त्यांना ताब्यात घेतलंय। महाराष्ट्र राज्य परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांना आता मोठे पुरावे सापडत आहेत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून 90 लाख रुपये आणि सोनं जप्त करण्यात आलं होतं। त्याच प्रकरणात आता पोलिसांना आणखी माहिती हाती लागली असून आता तब्बल 2 कोटी रुपयांचं कबाड त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलं आहे। त्यामुळे आता हे प्रकरण उलगडत चाललं असल्याचं दिसत आहे। म्हाडा, TET आणि सैन्य भरती परीक्षांमध्ये यामुळे अनेक अडचणी आल्या आहेत। उद्या सकाळी माझ्या घरी काही अधिकृत सरकारी पाहुणे भेट देणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मी खुल्या दिलाने तयार आहे। त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटही तयार असतील। त्यांना माझ्या घरचा अचूक पत्ता हवा असेल तर मला फोन करावा, असे सूचक ट्विट राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी रात्री केलं। या ट्विट नंतर मलिकांनी आज सकाळी पुन्हा एक ट्विट केलंय। त्यामध्ये त्यांनी म्हटले की केंद्रीय यंत्रणांना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात माजी मुख्यमंत्र्यांना खूप रस आहे। मी सांगू इच्छितो की त्यांनी स्वतःची ओएसडी म्हणून आणि किरीट सोमय्या यांची प्रवक्ता म्हणून नियुक्ती करावी, अशी टीका मलिक यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली आहे। श्रीलंकेच्या नौदलाने 19 डिसेंबरला भारतीय मासेमारांच्या 8 वेसल ताब्यात घेतल्या आणि 55 मासेमारांना अनधिकृत शिकारी प्रकरणी अटक केली आहे। श्रीलंका सरकारने सांगितले की नौदलाच्या शीघ्र कृती दलाच्या नौकांनी 6 मासेमारीच्या नौका ताब्यात घेतल्या आहेत आणि 43 मासेमारांना अटकही केली आहे। या मासेमारीच्या नौका तमिळनाडूच्या रामेश्वरम येथून आल्या आहेत। त्या नेडून थिऊ या जाफना येथील बंदराकडे येत होत्या। ही कारवाई कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळून करण्यात आले आहे। पकडलेल्या मासेमारांना रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडे त्यांचे हस्तांतरण करण्यात येईल। जगभरात सध्या ओमिक्रॉनची चिंता सतावत असून त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येतोय। सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली। सेन्सेक्सच्या निर्देशांकात सकाळी 10:30 वाजेपर्यंत तब्बल 1300 पेक्षा जास्त घसरण झाली असून ही घसरण जवळपास 2.5% झाली आहे। त्यामुळे सेन्सेक्स 55,662 अंकावर आला आहे तर निफ्टीतही 2.25% घसरणीसह निर्देशांक 16,603 अंकावर होता। शेअर बाजारात या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 10 लाख कोटींचे नुकसान झाले। अवघ्या 10 मिनिटात बाजार भांडवल तब्बल 10.47 लाख कोटींनी कमी झालंय। परंपरा लोकहिताची,
परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मध्ये रविवारी इस्लामिक देशांच्या संघटनेचे संमेलन आयोजित करण्यात आले होते। त्यात अफगाणिस्तानातील परिस्थिती हाच प्रमुख अजेंडा होता। त्यात पाकने अफगाणवर सत्ता मिळवणाऱ्या तालिबानच्या नेत्यांना निमंत्रित केलं होतं। अफगाणिस्तान ओआयसीचा सदस्य नसल्याचे स्पष्ट झालं। महत्त्वाचे म्हणजे तालिबानच्या शासनाला जगातील कोणत्याही देशाची मान्यता मिळाली नाही। संमेलनात पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचा नामोल्लेख टाळून अफगाणच्या सद्यस्थितीस जबाबदार ठरवले। भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे। त्यांना 3 कसोटी किंवा 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे। पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होईल, पण सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी दरम्यान स्टँड रिकामे राहतील। दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनचे वाढते प्रकरण लक्षात घेऊन दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी तिकीट न विकण्याचा निर्णय घेतलाय। नवीन कोरोना गाईडलाईननुसार सरकारने 2000 लोकांना प्रवेशाची परवानगी दिली आहे, परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पहिली कसोटी प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय घेण्याचा निर्णय घेतलाय। मात्र असोसिएशन आणि स्थानिक पदाधिकारी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत। जगभरात खळबळ उडून दिलेल्या पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनला समन्स बजावले आहेत। मुंबईत ईडी कार्यालयात मोठ्या हालचाली सुरू असून दिल्लीहून ईडीची पथकं मुंबईत दाखल झाली आहेत। 3 ते 4 पथके सकाळी 6 सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहेत। मात्र कारवाई कुठे होणार आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव समोर आलं होतं। ऐश्वर्या ईडीसमोर आज हजर राहू शकते किंवा दुसऱ्या तारखेची विनंती करू शकते। ANI ने दिलेल्या वृत्तानुसार ईडीने या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला। सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे। चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतंच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती। यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला, याचा एक व्हिडिओ समोर आलाय। अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांचा पुष्पा हा चित्रपट 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे। मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदनासह इतर कलाकार उपस्थित होते। यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला। यावेळी अल्लू अर्जुनने उपस्थितांशी सगळ्यांना माझा नमस्कार म्हणून संवादाला सुरुवात केली। याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली, सत्तेसाठी शिवसेना विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसली, अशी टीका देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात केली। शिवसेनेकडून प्रत्येक भाषणात मोदींचे नाव का घेण्यात येत होते? जाहिरात फलकांवर मोदींचे छायाचित्र किती मोठे लावण्यात आले होते हे आठवावे। मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून विश्वासघात करण्यात आला असा आरोपही शहा यांनी केला आहे। यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, 2014 पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण याचं उत्तर त्यांनी द्यावे। शिवसेना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणी गट कारस्थानी केली याचे उत्तर त्यांनी द्यावे। पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत जाऊन द्यावे। असदुद्दीन ओवेसी यांनी आधार कार्डला मतदान ओळखपत्राशी जोडण्यासाठी आणण्यात आलेल्या विधेयकाचा विरोध केला आहे। तसेच ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात असल्याचं म्हटलंय। केंद्र सरकार नागरिकांच्या आधार कार्डना त्यांच्या मतदान ओळखपत्राशी जोडण्याच्या विचारात आहे। सरकारच्या या निर्णयावर MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतलाय। ओवेसी यांनी हा मुद्दा नागरिकांच्या सुरक्षा व वैयक्तिक बाबींशी जोडला आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ओवेसी यांनी नोटीस देत नव्या इलेक्शन लॉ विधेयक 2021चा विरोध केला आहे। गुगल, ट्विटर, IMF यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्ती मोठी जबाबदारी देत आहेत। ट्विटरच्या CEO पदी नुकतीच IIT मुंबईतून शिकलेल्या पराग अग्रवाल यांची निवड करण्यात आली होती। त्यानंतर गीता गोपीनाथन यांची IMF मध्ये महत्वाच्या पदावर वर्णी लागली आहे। आता भारतीय वंशाने जगदीप सिंह यांना अमेरिकेतील कंपनीनं 17,500 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं आहे। जगदीप सिंह यांना देण्यात आलेले पॅकेज हे एलन मस्कच्या तोडीचं आहे। यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।